इधर ऊपर हेलो दो मिनट बाय अरे पापा ने मुझे रेडी अन्ना अन्ना ने हेलो 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 धन्यवाद स्वागत दोन किलो गांडू आणलेले एका प्लॅन्टला दोन किलो या प्लॅन्टला दोन किलो त्याचा शेअर वगैरे टाकून आपण दर 3 महिन्याला प्लॅन तयार करणार विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्रॅक्टिकली मुलांना पण शिक्षण पण देणार आणि जो शाळेमध्ये कचरा वगैरे तो राहणार नाही अजिबात कारण तो दररोज असले जाणार आहे मुलांचा असं असे प्लॅन आम्ही तयार करू हॅलो औरंगाबाद जिल्ह्यातली पहिली आमच्या शाळा आहे ते आम्ही तयार केलं आमच्या शाळेने की शेड वगैरे आमच्याकडे कुठं खराब झालेले पत्रे होते काही कार्यक्रम नसके म्हटले मला पण माझ्या लक्षात नाही धन्यवाद प्रश्न तोंडत नाही त्याचं उत्तर सापडतो माझी गाडीवर पाहतो मी काय लिहिलेलं आहे एकच वाक्य लिहिले सरपंच आता रडायचं नाही लढायचं आणि लढलं पाहिजे साहेब तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही समोर बसलेले आमदार खासदारांचा विषय वेगळा त्यांचे काम वेगळे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत पण गाव लेवलवर जर असेल काय विषय तो हा ग्रामपंचायतच आहे 12,000 रुपये तुम्हाला संडासला दिले बरोबर आहे का नाही शासनानं आता का हात धरून बसेल का पंतप्रधान का मुख्यमंत्री येऊन हात धरून बसेल का चाल रे भाऊ इथं बैस कोण करी हे सरपंचाचं काम आहे साहेब हे सरपंचाचं काम आहे तर हात धरून बसायचं का फूट लावून बसायचं हे ग्रामपंचायत ना ठरवायचं आहे ना माझं गाव 17 वर्षापूर्वी 3 महिन्यात हागणदारी मुक्त झालं होतं 3 महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 5,000 रुपये कर्ज काढले होते माझ्या गावाने अख्ख्या गावाने 5,000 रुपये कर्ज काढून हागणदारी मुक्त होणार गाव आणि 12,000 रुपये घेऊन बाहेर जाणार गाव किती हरण मी म्हणून स्वच्छ पाणी प्या झाडे फळाचे लावा फळाचे झाडे लावा लय जागा आहे आपल्यापाशी पुतळा आला हजारो लाखो झाडं बसते एवढी जागा रिकामी लावतच नाही हौसच नाही मी लोकांना सांगतो फळाचे झाडे लावा फळाचे झाडे लावा लोक मला सरपंच लोक सांगते साहेब फळाचे झाडे लावू आम्ही पण पोरं जायचे नाही अरे पोरासाठीच लावायचे ना हरण खरं पोराला काय त्याला तकलीफ काय त्याला तुमचं फळ पोराने तोडून खाल्लं त्याला तुम्हाला तकलीफ का आणि इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे हा कुठं तरी कशाला केला काय केला सरकारी दवाखान्याचा टाइम घातला घेण्यात देण्याचा पोर फळ खाते तोडून तुम्हाला तकलीफ काय साहेब यावर्षी कमीत कमी 15 लाखाचे नारळ निघाले माझे गाव 100 क्विंटल जांभळे निघाले असं स्मशान मध्ये 100 क्विंटल जांभळे 1,625 झाड आहे स्मशान मध्ये जांभळाचं पेरू आहे सीताफळ आहे आंबे आहे चिकू आहे नारळ आहे लिंबुने आहे लावा ना तुम्हाला झाड लावायचंय फळ लावणारा वर बसला कसं लावायचं ते तुम्हाला काय तकलीफ आहे आणि इतकी जागा रिकामी आहे आपल्यापाशी काय त्याला लय पाणी लागत नाही काय नाही माझ्या स्वतःच्या घरी दरवर्षी कमीत कमी 700 नारळ निघते 700 काय म्हणजे रोज 2 खाल विटरवले नारळ मजाक नाही लावू शकतो आम्ही करू शकतो हे काहीच अवघड नाही म्हणून
चांगले पाणी प्या, झाडे फळाचे, पाऊस झाडाशिवाय पाऊस नाही, झाडा हे पावसाची एटीएम आहे. आम्हाला काय शिकवलं, या जगात माणूस जन्माला आला तर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. नाही, आई मेलगी मेली बाळतपणात तरी पोरग जगत, पण ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरग जगणार नाही. म्हणून झाडापेक्षा ऑक्सिजन मोठा महत्वाचा आहे. आणखीन आम्हाला काय शिकवलं, पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला नाही तर भजन करा. सप्ताह घातल्याने आणि भजन केल्याने पाऊस पडत नाही हे 100% खोट आहे. सप्ताह जरूर घाला, भजन करा, तो विषय वेगळा आहे. पण आज सप्ताह घातला उद्या पाऊस पडेल असं कसं होईल? सप्ताह घातला आणि पाऊस पडला तर पाकिस्तानला अमेरिकेला कधीच पडायचं नाही. किती सप्ताह घालते पाकिस्तानला? काय तरी लोकांना सांगून लोकांचे डोके खराब करते. साहेब किती दिवस लपून ठेवायचं आता हे सप्ताह? याच्यासाठी आहे 7 दिवस कार्यक्रम करायचा. 7 दिवसात अनेक गुरुजींना लोकांना शिकवायचं की बाबा हो तुम्ही 358 दिवस कसं काम करायचं. याच्यासाठी 7 दिवस सप्ताह आहे. ती एक कार्यशाळा आहे 7 दिवसाची. सप्ताह जरूर घाला ना, कोणी मना केला? संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ते काय सांगितलं हे आम्हाला समजून सांगण्यासाठी सप्ताह आहे. आम्हाला उलट करून सांगते. हा साहेब उलट करून सांगते, उलट. आणि गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकासाठी वेगळं वेगळं लागू पडतं, वेगळं वेगळं सांगतं. सगळ्याला सारखं लागू पडत नाही. बुद्धिमान माणूस असेल त्याच्यासाठी वेगळं आहे, मध्यम बुद्धीचा असेल त्याच्यासाठी वेगळं आहे, कमी बुद्धीचा असेल त्याच्यासाठी वेगळं आहे. हे सगळ्याला सारखं सांगितल्याने घोळ होतो. ही योग योग करते का हे लोक? योगा करते योगा. ही योग ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेला आहे योगा. याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहे. पण हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? योग याग विधी याने नवे सिद्धी वायाची उपाधी दंपत. हे फालतू धंदा आहे म्हणे. ज्यांना काढलं तेच म्हणलं फालतू धंदा. का म्हणला? कारण ते दुसऱ्यासाठी सांगितलेलं आहे. हे तू हरिपाठ दुसऱ्यासाठी सांगितला. हरिपाठ कोणासाठी सांगितला? तुमच्या आमच्यासाठी काम करणारे लोक, जे शेतात काम करतो, म्हशी झाडून घेतो, गाईचं झाडून घेतो, बळीराम आणतो, शेती करतो, त्याला योगा करायची काय गरज? जो आरामाचं खातो, हलकट आहे, काय चपल्याचं घालून खातो, कवाच कवा उठतो, त्याला ते योगाची गरज आहे. तुम्हाला कामाला काय गरज? काय गरज? काय गरज नाही साहेब. तू जो माणूस वजन जातो त्याला योगा करायची गरज आहे का? तुमचे ते योग करते रोजाने जाणार आहे. मी येताना पाहिलं त्या पोलापाशी एक जण झोपेल होता. हा ड्रायव्हर काय म्हणे? म्हणे दादा याची बायको घरी वाट पाहत असेल. रोडच्या कामावर तो मंजूर असेल बहुतेक. रोडवर पडेल मी म्हणलं बाबा त्याची बायको वाट पाहते असेल. कशाला वाट पाहते? लक्ष्मीनं आपलं जेवण घेऊन लपाव. नाही तर असे नवरे आजल्यापेक्षा विधवा झालेली पाहिजे. विधवा आहे ना साहेब. याच्यावर कोणी बोलत नाही, याच्यावर कोणी लक्ष देत नाही. आपलं काय काय सुटत तुम्हाला गंमत वाटत असेल. तुमच्या लासरगावची लोकसंख्या किती? 10,000. 10,000 कमीत कमी 10 लाखाचे वर तंबाखू खाते तुमचं गाव. किती कमीत कमी सांगितलं ना मी? म्हणजे तो आकडा 50 लाखाच्या पुढचा आहे. तंबाखू 1 पुडी खाल्ली ते महिन्याला 400 रुपये, वर्षाचे 48 म्हणजे एका माणसाचे 5,000 आहे. सरपंच साहेब इथे बसले, एका घराला घरपट्टी किती आहे अंदाजे वर्षाची? 2,000. तंबाखू केवढ्याची खाल्ली त्यानं? 5,000. 5,000 तंबाखू खाऊन तुमच्या वटवर ठोकतो ग्रामपंचायत. तो गरीब आहे. तो कशाचा गरीब आहे? तो कोणत्या हिशोबानं गरीब आहे? तो गरीब नाही. आम्ही मतदानासाठी लाचार झालो आणि समाजाच्या पुढे पुढे केलं की समाज त्याच्या पायावर उभा करायचा. तुम्हाला सांगतो या जगात सगळ्यात तुमच्या इथला पाण्याचा भाव तुमच्या परिसरातला सरपंच साहेब नीट ऐका, 1 पैशाला 5 लिटर आहे. सकाळी हिशोब करून पाहा तुम्ही, 1 पैशाला 5 लिटर म्हणजे जगात याच्या एवढं स्वस्त काहीच नाही. आणि लोक ते पाणी फुकट मागते. अरे काय मूर्ख आहे, 1 पैशाला 5 लिटर आहे ते.
माणसाला लागायचं 4 लिटर रोज प्यायला, ते कशाला फुकट माग, त्याच्यासाठी उपोषण, त्याच्यासाठी मोर्चा, आणि पुढारे बी तेच म्हणते आम्ही पाणी फुकट देऊ, कारण ते सगळ्यात स्वस्त आहे ना. त्याचं एवढं स्वस्त काय, 1 पैशाला 5 लिटर आहे पाणी. आणि तो बी टॅक्स आम्ही जर पंचायतला भरत ना सर, किती वाईट आहे. माझं इथे एवढं नाव झालं गावाला, सुविधा आहे फुकट नाही. 5000 रुपये घर देते दरवर्षी, 800 घर आहे, 40 लाख रुपये जमा होते. 800 घराचे 40 लाख साहेब आमदार साहेब, हा खरं काळीज एक गाव सुधारायचं आमचं. 800 घराचे 40 लाख जमा होते, 35 लाख आमचा खर्च आहे, 5 लाख ग्रामपंचायतला नफा आहे. सरकार देतं 15-20 आयोग देतं नाही देतं, योजना बिजना ते खड्ड्यात गेलं पुढच्या पुढे. 5 लाख रुपये ग्रामपंचायतला नफा आहे, 5000 रुपये घर देतं. का देतं आम्ही त्याला काय देतो त्याच्या बदल्यात, झोप नाही यायची तुम्हाला. 4 प्रकारचे पाणी आहे, साधं पाणी आहे, जायकवाडून आणलेलं दुसरं पाणी आहे, तिसऱ्या मजल्यावर जाते ते, 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही, तिसऱ्या मजल्यावर जातं, मोटर लावायची गरज नाही. तिसरं पाणी हे आरोचं 20 लिटर आहे घराला रोज मोफत. 20 लिटरची बाटली कवड्याला येते 10 रुपयाला, महिन्याचे 300, 12 महिने 3600 फुकट. एकदा 5000 भरल्यावर. आणि चौथं पाणी हे सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला, बाईने चुलीवर तापायचं नाही. 2 घंटे वाचले ते बाईचे लक्ष्मीचे पाणी तापायचे. रोजचे 5 रुपये तरी खर्च असेल सगळ्या घराचं पाणी तापायचा. 150 रुपये महिन्यानं 1800 ते 2 घंटे इचे वाचले. 2 घंटे जर सतत काम केलं तर 20 रुपयाच काम करीन ती बाई 2 घंट्यात. 700 रुपये महिना म्हणजे 7200 काम करीन ती. 9000 फायदा होईल नुसतं गरम पाण्यात. आम्हाला हिशोबच माहित नाही ना, आम्हाला काही कळतच नाही ना, काहीच कळत नाही सर. कसे काय सरपंच झाले, कसे लोकांनी निवडून दिले, काहीच माहित नाही साहेब, काहीच नाही. हा त्यांचा दिवस नाही, हा सगळाच आहे आपला. आमची एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण फुकट. बरं हे काय मी पिक्चर मध्ये नाही समोर आलो, म्हणजे तुम्ही आत्ता अर्ध्या घंट्यात गेले तर माझ्या गावात जाता ना. डोळ्याने पहा पिठाची गिरणी, वर्षभर दळण फुकट.